कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. सर्वसामान्य न्याय देण्यासाठी 75 वर्षाची काटेरी वाटचाल पार करून धनश्री परिवाराच्या माध्यमातून प्राध्यापक शिवाजीराव काळुंके यांनी अनेक गोरगरीब कुटुंबियांना स्वतःच्या पायावर उभा केले आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केले आहे. मंगळवेढा येथे गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंके यांच्या अमृत महोत्सव निमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपतुर्थी सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय माडिक हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंके, धनश्री महिला पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक शोभाताई काळुंके, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत, उद्योजक पवन माडिक तसेच डॉक्टर मीनाशाताई कदम, बहिरणा शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, जखराईचे शुगरचे ॲडव्होकेट बिराप्पा जाधव, प्रणव परिचारक ॲडव्होकेट सुजित कदम, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, डॉक्टर राजलक्ष्मी काळुंके गायकवाड, ॲडव्होकेट दीपाली काळुंके पाटील, सीमा काळुंके, सुयोग गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर सावंत म्हणाले, आयुष्याच्या खडतर प्रवासात प्राध्यापक शोभाताई काळुंके यांनी देखील प्राध्यापक शिवाजीराव काळुंके यांना मोलाची साथ दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत, कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक साखर कारखान्यांनी केली आहे, परंतु आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धा निर्माण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी लहान उद्योग निर्माण करून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ते पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेची आरोग्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल, असा कायदा राईट टू हेल्थ आम्ही लवकरच आणणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले. धनंजय माडिक म्हणाले, पतसंस्था काढणे सोपे आहे परंतु ते चालवणे फार अवघड आहे. धनश्री पतसंस्था गेली 25 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालते, ही कौतुकाची बाब आहे. अडचणीच्या काळात मदत करणारी संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. सहकारामुळे महाराष्ट्राची समृद्धी झाली आहे. सहकारामध्ये ज्यांनी कारभार चांगला केला त्या संस्था मोठ्या झाल्याची, गडबड केली त्या संस्था बुडीत निघाल्या आहेत. सरकारने सहकार मंत्रालय चालू केले असून या मंत्रालयातून साखर कारखान्याला लागलेला 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माफ केला. हा प्रश्न गेली 30 वर्ष प्रलंबित होता. केंद्र सरकारने महिलांच्या स्वावलंबीसाठी अनेक योजना आणल्या आहेत. घर बसल्या महिलांना उद्योग मिळावा हा योजना या योजनेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती सावंत यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक शिवाजी काळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धनश्री मल्टीस्टेटच्या माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला. रौप्य महोत्सव निमित्त अनावरण करण्यात आले, तसेच गरजू महिलांना 75 शिलाई मशीन वाटप देखील करण्यात आल्या उपलब्ध. त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता: कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 021-86-323-7555. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.